नमस्कार, अॅग्रोवॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूयात आठवडाभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर. कोरोनामुळे पीक, दूध आणि मांस विकताना ज्या अमेरिकन शेतकऱ्यांना त्रास किंवा नुकसान सोसावं लागलंय, अशा अडचणीत सापडलेल्यांना भरपाई करण्याचं तेथील सरकारांनी जाहीर केलंय. अमेरिकन सरकारनं शेतकऱ्यांसाठी 1,00,000 कोटी रुपयांचं पॅकेज देण्याचं ठरवलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री विस्कॉन्सिस येथे झालेल्या भाषणामध्ये प्रथम मदत देण्याचा उल्लेख केलाय. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चालू आहे. विस्कॉन्सिस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महत्वाचं राज्य मानलं जात आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी उभे आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने केलेल्या तपशिलाप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणारं आर्थिक सहाय्य वाढीव विपणन खर्चाची भरपाई करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. कृषी संघटनांनी पॅकेजचं स्वागत केलंय. त्यातील बरीच रक्कम थेट लाभ हस्तांतरामार्फत होईल. मका, सोयाबीन, गहू आणि कापूस या पिकांचा समावेश या पॅकेजमध्ये आहे. तसंच तंबाखू, लोकर, शेंगदाणे, तांदूळ, चिकन, अंडी आणि दूध यांचाही यात समावेश आहे. केरळमधील फार्मर्स फ्रेड झोन हे कृषी स्टार्टअप शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत थेट फळ आणि भाजीपाल्याचं वितरण करत आहे. त्यांनी इंडियन एंजल्स नेटवर्क अर्थात IAN कडून फार्मर्स फ्रेड झोनमध्ये 3.5 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या स्टार्टअपने अखेर ऑक्टोबर 2019 IAN भांडवल मिळालं होतं. नवीन निधीसह कृषी तंत्रज्ञानाच्या स्टार्टअपमध्ये 6.5 कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. फार्मर्स फ्रेश झोनची स्थापना 2019 झाली होती. भारतीय फळे आणि भाजीपाला क्षेत्राची व्याप्ती भरपूर असली तरी 96% असंघटित आहे. फार्मर्स फ्रेश झोन कीटकनाशक मुक्त आणि शास्त्रशुद्ध पिकवलेली फळं आणि भाजीपाला विक्रीत उतरणार आहे. या आठवड्यात कांद्याचा विषय खूपच तापला होता. सोमवारी अचानक निर्यात बंदी जाहीर केल्यानंतर केंद्रानं शेतकरी संघटनांचा रोष ओढावून घेतला. बांगलादेश जो की मोठा आयातदार आहे, तिथे निर्यातीसाठी गेलेला शेतमाल सीमेवरच अडकून राहिलाय. भारतानं कांद्यावर निर्यात बंदी जाहीर केल्यावर बांगलादेशकडे रवाना होणाऱ्या कांद्याच्या अनेक गाड्या पश्चिम बंगाल सीमेवर अडकल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशातील स्थानिक बाजारपेठेत कांद्याची कमतरता झाली आणि किंमतीही वाढल्या आहेत. या निर्यात बंदी विरुद्ध ढाका सरकारनं भारतकडे तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर वाणिज्य व परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये काल झालेल्या बैठकीनंतर कांद्याच्या अडकलेल्या गाड्यांना मान्यता दिली आहे. बांगलादेश आणि भारतातील कांदा व्यापाऱ्यांना आज भारत सरकारनं दिलासा दिला आहे. ज्या बांगलादेशी आयातदारांचा कांदा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बंदरांवर आणि सीमेवर अडकलाय, अशा मालाच्या वाहतुकीला भारतीय अधिकाऱ्यांनी काल परवानगी दिली आहे. असं असलं तरी भविष्यात कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्यायची की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाहीये. आता हवामानाचा अंदाज घेऊयात. सप्टेंबर 20 रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 21 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीलगत सोसाट्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. सप्टेंबर 22 रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं शेतीविषयी जे 3 अध्यादेश काढले होते त्याविरुद्ध पंजाब आणि हरियाणामध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत. आंदोलनाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पंजाब आणि हरियाणातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. लोकसभेनं गुरुवारी 3 शेती अध्यादेश पारित केले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारची साथ देणाऱ्या शिरोमणी अकाली दलानं शेतकऱ्यांची बाजू उचलून धरण्याचं ठरवलं आहे. शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रातील एकमेव खासदार हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. तरी शेतकऱ्यांना फायदा होईल असं केंद्राचं म्हणणं आहे. या विधेयकांचं समर्थन करताना तोमर म्हणालेत की मोदी सरकारनं सातत्यानं गावगरीब आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम केलंय. मी अगदी जबाबदारी सांगतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत या देशातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आहे. हे दोन्ही विधेयकं शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणतील. आपला कृषी अर्थसंकल्प या गोष्टींचं सर्वात मोठं उदाहरण आहे असंही ते म्हणालेत. आज इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवॉनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.